हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा, स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये होम टिप्स आपण पाहणार आहोत। सुरुवात करते हॉलपासून। छोटासा हॉल असेल तरी चालेल, कमीत कमी साहित्यामध्ये आहे त्या साहित्यामध्ये आपला हॉल सुशोभित कसा दिसेल त्यासाठी आपण टिप्स पाहणार आहोत। तसेच आपलं घर छोटं असो वा मोठं, ते सुशोभित राहणं हे आपल्या हातामध्ये असतं। त्याच्यासाठी भरपूर साऱ्या वस्तू आवश्यक आहेत याचीसुद्धा गरज नसते। कमी साहित्यामध्ये आपण आपलं घर सुशोभित करू शकतो। तर चला तर मग आता आपण सुरुवात करूया। आता हे आम्हाला गव्हर्नमेंट क्वार्टर मिळालेले आहे आणि ती छोटीसुद्धा आहे आणि एकदम जुनीसुद्धा आहे। त्याच्यावरती कलर केला आहे, तो कलरसुद्धा झाडू काढताना निघतो आणि आठवड्यातून एकदा वरून जाळ्या काढाव्या लागतात। जर त्या जाळ्या काढल्या नाही तर असं वाटतं की 4 महिने घराची साफसफाईच केली नाही, इतक्या जाळ्या कातने करून ठेवतात। कारण का खूप जुनं घर आहे, बंद घर होतं, खूप वर्षानंतर ह्या रूम चालू केल्या, त्याच्यामुळे पाली, कातने, मुंग्या, मुंगळे जमिनीला लागून घर असल्यामुळे मुंगळेसुद्धा घरामध्ये खूप येतात। तर आता ती साफसफाई मी करून घेते आणि ही साफसफाई मी सकाळची करते, ज्यावेळेस मुलगी शाळेत जाते, मिस्टर ड्युटीला जातात, त्याच्यानंतर आपण घरातून कचरा वगैरे काढतो त्यावेळेस मी ही साफसफाई करून घेते। त्याच्यासाठी वेगळा वेळ काढत नाही, त्याच टायमाला ज्यावेळेस आपण कचरा काढणार आहोत त्यावरून जाळ्या वगैरे काढून घेतलेत। आणि खूप दिवस झाले इथेसुद्धा खूप धूळ मिट्टी झाली होती, तर ते मेकअपचं सामान होतं तिथे किंवा अशाच काचेच्या बॉटल घरामध्ये होत्या, तर त्याला थोडंसं आज मी डेकोरेट करणार आहे, तर ते सुद्धा तुम्हाला पुढे पाहायला मिळेल। आणि हॉलची साफसफाई करते म्हटल्यानंतर की घर डेकोरेटसाठी वेगळं सामान मागवलं असेल असं काही नाही, मी मागवणारसुद्धा नाही आहे। आणि जितकं सामान असतं त्याच्यावरून जर हात फिरवला तर त्या वस्तू व्यवस्थित राहतात, नाही तर तिकडे लक्ष नाही दिलं की त्याच्यावरती धूळ वगैरे येऊन बसते, वस्तू खराब होते। आणि आपलं जर स्वतःचं घर असेल तर ह्या शोच्या वस्तू घ्यायला काही हरकत नसते। घर सजवायला कोणाला नाही आवडत, सगळ्यांना आवडतं, पण आम्हाला 2 वर्षासाठी हे क्वार्टर मिळते किंवा 2.5 वर्षासाठी मिळते आणि 2-2.5 वर्षानंतर परत शिफ्टिंग करावी लागते आणि त्या शिफ्टिंगमध्ये वस्तू भरपूर तुटतात। किंवा आपण कुंड्या जरी घेतल्या, झाडं जरी घेतली, तरी ते झाडं शिफ्टिंगमध्ये घेऊन जाता येत नाही, घरी ते इथेच ठेवून जावावी लागतात। मग दोन अडीच वर्ष त्या झाडांना जीव लावायचा आणि ते इथेच ठेवून जायचे, त्याच्यामुळे मी आता झाडंसुद्धा घेणार नाही आहे, एकसुद्धा झाड घेणार नाही आहे आणि शोच्या वस्तूसुद्धा घेणार नाही आहे। जोपर्यंत आपण एका ठिकाणी सेट होत नाही, परमनंट आपलं घर होत नाही, तोपर्यंत कमीत कमी वस्तूंचा वापर करायचा ठरवलेला आहे। तर आता हा खालून मी कचरा वगैरे काढून घेतला आहे, तुम्हाला दिसतच असेल तिथे भिंतीचा पूर्ण कलर निघायला लागला आणि आम्ही यायच्या आधी हा कलर काढून दिला आहे, माहिती नाही कसला कलर आहे, तो पूर्णपणे निघतो आणि त्या कलरसोबत त्याची रेतीसुद्धा निघते। आणि हे क्वार्टर आम्हाला आणखी 4 ते 5 महिन्यासाठी असेल, त्याच्यानंतर आम्हाला आमच्या युनिटचे क्वार्टर मिळून जाईल, पण ते कधी मिळते काही माहिती नाही आहे। आता ह्या बॉटल होत्या माझ्याकडे, आम्ही घरून ह्या 2 बॉटल आणल्या होत्या आणि ती फायटरची, जो आमच्याकडे मासा होता, माझ्या आधीचे व्हिडिओ बघतायत त्यांना माहिती असेल माझ्याकडे मासा होता, फायटर नाव होतं त्याचं, आम्ही येताना घेऊन आलो होतो, एका व्हिडिओमध्ये तो आहे सुद्धा। पण आत्ता 8 दिवस गर्मी जास्त झाली होती, त्याच्यामध्ये तो मेला आहे आणि ही बॉटल आता खाली झाली, तर त्या बॉटलमध्ये आर्टिफिशियल गुलाबाची फुलं आहेत, तर ते लावून घेते, बॉटल नाही फेकून देत, काहीतरी ठेवायला वगैरे उपयोगाला येतं शोच्या वस्तू। आणि इथे आम्ही हे 2 मासे ज्यावेळेस आलो त्यावेळेस फायटर एकटाच होता, त्याच्यासाठी हे 2 मासे आम्ही आणले होते आणि फायटर सोडून गेले, आता हे 2 मासे राहिलेत। आणि हे लाईटिंगसुद्धा माझ्याकडे 4-5 अशा लाईटिंग आहेत, तर ह्या बॉटलमध्ये, म्हणून मी ह्या बॉटल फेकून नाही दिल्या, त्या लाईटिंग मी ह्या बॉटलमध्ये टाकून असंच शोसाठी ठेवणार आहे। बॉटलमध्ये लाईटिंग टाकल्यानंतर बॉटल छान दिसत आहेत, तर अशाच बाकीच्या ज्या 2 बॉटल आहेत तर त्यांच्यामध्ये सुद्धा मी लाईटिंग टाकून घेणार आहे, तर पुढे तुम्हाला पाहायला मिळेल। आणि ह्या क्वार्टरला
हे असे ठेवण्यासाठी दोन स्पेस दिले आहेत. तर तिथे खालच्या साईडला मी मेकअपच्या वस्तू ठेवलेत, वरच्या साईडला ह्या काचेच्या बॉटल किंवा जे काही माझ्याकडे ऑलरेडी होतं, विकत आम्ही इथे काही घेतलेलं नाही आहे, तेच मी ठेवून देणार आहे. धूळ मिट्टी त्याच्यावरती बसली होती तर ते झाडून घेतले, साफसफाई करून घेतले, काचेच्या बॉटल स्वच्छ धुवून घेतलेत. आणि येताना घरून मी मोरपंख जे घरी होते ते घेऊन आले होते. ह्या आर्टिफिशियल फुलाची ट्री तेसुद्धा मी येताना घेऊन आलेले, आणि हे बुद्धिस्ट तेसुद्धा होते घरी. मी नुकतेच मागवले होते, 150 रुपये मिशोवरून मागवले होते. आता तर आणखी कमी झाले त्याचे प्राईस, तर ते लावलेत. आणि हा दिवा मला गिफ्ट दिला होता सिक्कीममध्ये, खूप व्हिडिओंमध्ये विचारलं होतं. तर त्या दिव्यामध्ये सुद्धा मी एक लाइटिंग टाकून ठेवले, तोसुद्धा खूप छान दिसतोय. तर बॉटल फेकल्या नाहीत पण उपयोगाला आल्या. आणि आता मिरर साफ करून घेते, पुसून घेते. खालच्या साईडला सगळे पावडर टिकली वगैरे ते ठेवलं, एका साईडला रुद्राचे नोटबुक ठेवले, त्याचा वापर ते करत नाहीत, ते ठेवलेले आहेत. आणि इथे एक चारपाई लावले हॉलमध्ये, कारण की गव्हर्नमेंट क्वार्टरमध्ये सोफा वगैरे नसतो, चारपाईच आपल्याला देतात. दोन चारपाई बेडरूममध्ये आणि एक मी हॉलमध्ये लावले. आणि हा जो स्टोरेज स्पेस आहे तर तोसुद्धा मी घरून येताना घेऊन आले, इथे घेतलेला नाही आहे. तर त्याच्यामध्ये त्याचा खूप फायदा झाला आहे, त्याच्यामध्ये खूप साऱ्या वस्तू बसल्यात, रुद्राच्यासुद्धा आणि माझ्यासुद्धा. तर आता झाडून सगळं घेतलं आहे आणि आता लादी पुसून घेते. घरामध्ये मुंगळे मुंग्या खूप यायला लागलेत. रोज जरी आपण फिनेलनी वगैरे लादी पुसली तरी तेवढ्या पुरतं, त्याच्यानंतर त्या येतातच येतात. तर त्यासाठी एक चॉक मागितला आहे, तो लक्ष्मण रेखा म्हणून चौक असतो. तर त्याच्याने बऱ्यापैकी मुंगळे मेले. तर आजसुद्धा लादी पुसून झाल्यानंतर मी ते फिरवणार आहे. आणि लादी मी हातानेच पुसते, त्यासाठी वेगळं काही मूप वगैरे घेतलेला नाही आहे आणि तो घेणारसुद्धा नाही आहे. तेवढीच एक्सरसाइज होते इथे आल्यापासून. तर आता बाहेर वॉकिंगला वगैरे जाणं तर होत नाही आहे. जसं मी आधी पुण्यात असताना रेग्युलर सकाळची वॉकिंग असायची, एक्सरसाइज असायची, ह्या गोष्टी इथे नाही होत, कारण का खूप गर्मी आहे. इतकी गर्मी आहे की कूलरच्या समोरून कुठेच जाण्याची इच्छा होत नाही. 8 दिवस झाले, भरपूर ऊन पडते, पाऊस तर अजिबात पडतच नाही आहे, एकदम कडक ऊन पडायला सुरुवात झाले. तर आता बेडरूमचीसुद्धा लादी पुसून घेते. झाडू वगैरे पूर्ण घरातून काढून घेतलं आहे, फक्त मी तुम्हाला हॉलचंच दाखवलं आहे, बाकी बेडरूम वगैरे कधीतरी दाखवेल. बेडरूममध्ये इतकं काही नाही आहे, फक्त ज्या 2 चारपाई आहेत, कूलर लावला आहे आणि जास्त स्पेससुद्धा नाही आहे. एक अलमारी आहे, तर अलमारी मी दाखवली तुम्हाला ज्यावेळेस कपडे लावताना. आणि आता आंघोळी वगैरे करून घेतले. ज्यावेळेस मी लादी पुसते त्यावेळेस दरवाजेसुद्धा पुसून घेतले, त्याच्यावरतीसुद्धा धूळ मिट्टी येते म्हणून. आणि आंघोळी वगैरे करून आले आणि आता केसवरती बांधते. इथे आल्यापासून केस कधीच खाली सोडले नाहीत, वरतीच कंटिन्यू असतात इतकी गर्मी असल्यामुळे. आणि पावडर वगैरे तर नाहीच, राहतच नाही पावडर. टिकले लावून घेतले. आणि लिपस्टिक नेहमी लावते, कारण की चांगल्या कंपनीचे जर आपण डेली लिपस्टिक लावत असू तर ओट आपले चांगले राहतात. आता हे ते रिओनचे मी डेली लावते, सवय झाले मला. माझ्याकडे 3 रिओन कंपनीच्याच लिपस्टिक आहेत, एक घरी रेग्युलर लावण्यासाठी, म्हणजे ती इतकी दिसत नाही की आपण लिपस्टिक लावले म्हणून. आणि बाकी बाहेर जाण्यासाठी 2 आहेत. तर झाला इतकाच मेकअप आज. आणि खूप दिवस झाले ब्युटी टिप्सवरती व्हिडिओ नाही बनवले. ह्या गर्मीमुळे मी ते व्हिडिओ नाही बनवत, कारण का मी माझाच मेकअप नाही करत, माझीच मी तयार नाही होत, त्याच्यामुळे ते व्हिडिओ राहून जातात. आणि आता ह्या माळासुद्धा तुम्ही पुण्यातलं माझं घर पाहिलं असेल तर त्या मेन एंट्रन्सला ह्या माळा मी लावल्या होत्या आणि घेऊन आली होती, पण अजूनपर्यंत त्या लावल्या नव्हत्या. तर त्या आता लावून घेते, अशाच कपाटामध्ये पॅक होत्या. तर ते आता 2 साईडला विंडोला मी लावून घेतलेत, बाहेर नाही, बाहेर कोणीही घेऊन जाईल, कारण का मध्ये मध्ये सायकल चोरीचं प्रकरण खूप इथे झालं होतं, त्याच्यामुळे आता बाहेर कोणी सायकल ठेवत नाही. काही जण ॲक्टिवासुद्धा घरामध्येच लावतात, इथे कोणावरती भरोसा नसतो. तर आता हॉल मस्त माझा तयार झाला आहे, त्या साहित्यामध्ये सुशोभित केला आहे मी. आणि हा दिवा सुरुवातीला मी 1-2 व्हिडिओंमध्ये दाखवला होता, त्याच्यामध्ये मी दिवा लावला होता. आता ह्याच्यामध्ये लाइटिंग टाकले, तर लाइटिंग टाकूनसुद्धा छान दिसतोय. ज्यावेळेस आम्ही सिक्कीममध्ये होतो तिकडची आठवण आहे ही.
आणि ती जी आर्टिफिशियल गुलाबाची फुलं आहे तर ती मी पुण्यातून येताना आणली होती. म्हणजे तिथे पुण्यातल्या घरामध्ये ह्या सगळ्या वस्तू घेतलेल्या होत्या, पण त्यातल्या थोड्याफार वस्तू घेऊन आल्या आणि बाकी शोच्या वस्तू आम्ही पुण्यामध्येच, आमचं पत्र्याचं घर आहे तर तिथे ठेवलेत. तर आज हॉल आमचा असा दिसतो. हे सुद्धा घरूनच आणलेलं होतं, पण हे हॉलमध्ये नव्हतं लावलं, बाहेरच्या साईडला लावलेलं. तर आज मी ते हॉलमध्ये लावून घेतलं आणि वरचं जे होतं तर ते तुटलं आहे, त्या फक्त चिमण्या मी वरती लावून घेतलेत. आणि हा बॉटल खूप छान दिसत आहेत लाईटिंग टाकल्यामुळे. आणि मोरपंख मी येताना घेऊन आले, घरामध्ये मोरपंख असावेत. आणि हे फिश हे ते घेतले होते, एक गोल्डन आहे आणि एक सिल्वर. तर आहेत, खेळत आहेत, त्यांनासुद्धा गरम होतं आहे. त्यांनासुद्धा आम्ही कूलरच्या रूममध्ये ठेवतो, पण आता मी दिवसा इकडे ठेवते आणि संध्याकाळच्या टायमाला मग कूलरच्या रूममध्ये घेऊन जाते. बाकी काही नाही, जे आहे त्या वस्तूंमध्ये घर सजवलं आहे. थोडा दिवस काढायचे. इथे अँगल दिलेत, हॉलमध्येच अँगल दिलेत कपडे अडकवण्यासाठी, तर मी तिथे कपडे नाही अडकवले. ज्या पर्स वगैरे होत्या, रुद्राचे पर्स किंवा माझी पर्स आणि बेल्ट वगैरे होते, तर ते अडकवून ठेवले. आता सकाळची माझे सगळी कामं झालीत, पण मी सगळी कामं तुम्हाला दाखवलेले नाही आहेत. फक्त हॉल मी कसा डेकोरेट केला तेच दाखवले आहेत त्या साहित्यामध्ये. आणि सकाळी नाश्त्याला किंवा रुद्राला टिफिनला मी बीटचा डोसा बनवून दिला होता, तिला बीटचा डोसा आवडतो आणि तिचे पप्पासुद्धा तेच खाऊन गेले. तर सकाळी मी चटणी नव्हती बनवली, फक्त बटाट्याची भाजी केली होती. आणि त्याच्यावरती मी आता तुम्हाला दाखवते थोडंफार, बटाट्याची भाजी आपण जशी बनवतो तशीच बनवलेली, फक्त त्याच्यामध्ये फोडणीला थोडीशी मेथी, चणा डाळ, उडदा आणि शेंगदाणे थोडेसे घातले होते. नंतर मग कांदा, हिरव्या मिरचीची पेस्ट, म्हणजे आलं, लसूण आणि हिरवी मिरची त्याची पेस्ट. बाकी आपण भाजी जशी बनवतो तशीच पिवळी भाजी करून घेतली होती. आणि एकदा ढोशाचं पीठ बनवलं की त्याच्यामध्ये इडल्या होतात, मसाला डोसा होतो, उत्तप्पा होतो, प्लेन डोसा होतो. जे काही आपल्याला बनवायचं आहे तर ते आपण एकाच पीठापासून 3-4 आयटम बनतात. तर आमचे 2 दिवस तरी ह्या पीठापासून नाश्ते चालू असतात, किंवा संध्याकाळीसुद्धा नाश्त्याला आम्ही काही ना काहीतरी ह्याच पीठाचं बनवतो. तर आता मी बटाट्याची भाजी टाकली आणि बीट किसून घेतला आहे, कारण का बीटचा डोसा मी बनवते म्हणून. आणि 1 चमच इतकं तूप मी थोड्या वेळाने टाकले. आता हे बीट आणि बटाट्याची भाजी चांगली मिक्स करून घ्यायची. 2 मिनटं तरी बीट आपल्याला शिजून घ्यायचं आहे. पूर्ण तुम्ही ढोशाला पसरवून घेऊ शकता ही भाजी, नाहीतर मधोमधसुद्धा ठेवू शकता. आता मी तूप टाकले आणि बाजूनेसुद्धा तूप थोडं थोडं असं टाकून घेते, म्हणजे इझिली ढोसा आपला निघेल. आणि थोडासा कुरकुरीत करून घ्यायचा, गरम गरम ढोसे खायला छान लागतात. आणि काही जणांची मुलं जर बीट खात नसतील तर तुम्ही या पद्धतीने ढोसा बनवून देऊ शकता. काहींना मोठ्यांनासुद्धा बीट आवडत नाही, तर तुम्ही असं काही ना काहीतरी ट्राय करून खाऊ शकता. कोशिंबीरसुद्धा बीटचे छान होते, तर तेसुद्धा बनवून तुम्ही डेली दुपारच्या जेवणामध्ये खाऊ शकता. तर आता इथे आपला हेल्दी बीटचा डोसा तयार झाला आहे. ज्यांच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन कमी असेल त्याने रोज जेवणामध्ये बीट खावा, त्याच्याने रक्ताचं प्रमाण वाढतं. तर आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.